लाभपाठ दोन जयपूर घराण्याच्या बहिणीशी पेश करणार आहे. ललिता गौरी प्रीतम सिंह आणि कामोर नट नेवर बाजोरी. आता ह्या दोन्ही बंदिशी सदा रंगाच्या आहेत. आपल्याला ह्या दोन्ही बंदिशींवर जयपूर घराण्याचा इतका छाप आहे की आपल्याला असं वाटेल की जयपूर घराण्याचा आता काय सदा रंग. पण सदारंगाच्या वेळेला जयपूर घराणंही नव्हतं, सदारंग गायकही नव्हता, सदारंग बिनकार होता. किंबहुना आपल्याला असं मानायला जागा आहे, शंकेला वाव आहे की त्यावेळेला ललिता गौरी आणि कांबोजनट हे रात्री होते का नाही. आपल्याला मला याविषयी फार जाणकारी नाही, मी स्कॉलर नाही, मी काय अभ्यास केला नाही. माझ्यापर्यंत या बंदिशी ललिता गौरी आणि कांबोजनट अशा आल्या. कदाचित त्यावेळेला हिराम नसतील, कदाचित त्यांनी कामोदनटाची बंदिश कामोदाची म्हणून गेली असेल आणि नंतर त्याच्यामध्ये कामोदनट असं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं असण्याची शक्यता आहे. हे सगळे विवादास्पद मुद्दे आहेत आणि त्याच्याबद्दल आपण म्हणजे मी विवादात पडू इच्छित नाही, कारण माझं काम वाद करण्याचं नाही, माझं काम गाण्याचं आहे. त्यामुळे मुद्दा फक्त एवढाच आहे की चांगली बंदिश कोणती जी कोणताही साज पटकन धारण करू शकते. आत्ताच मी मिया मल्हारचं करीम नाम तेरो गायले. ही बंदिश भीमसेनजी एकटाला गात असत, भरत सांगले. बंदिशीला ताल नसतो, तसंच बंदिशीला रागही कदाचित नसतो. म्हणजे एका रागातली बंदिश, कदाचित ललिता गौरीतली जी प्रीतम सैया बंदिश आहे ती त्यांनी बांधताना ललितमध्ये बांधली असेल आणि मग कोणीतरी ती ललिता गौरीमध्ये फिरवली असेल, परंतु ती बंदिश इतकी लवचिक आणि इतकी प्रवाही होती की तिनं ललिता गौरीचा साज असा धारण केला की जशी काही ती ललिता गौरीसाठी जन्माला आलेली आहे. तेव्हा चांगल्या बंदिशीचं हे लक्षण आहे की ती कुठल्याही घराण्याची गायकी, आता कुठल्याही घराण्यामध्ये सगळ्या घराण्याचे लोक मिया मल्हार गात आहेत, तेव्हा कुठल्याही घराण्याचा घराण्याची स्टाईल, घराण्याचा साज ती लिहू शकते, ती चांगली बंदिशी आहे. म्हणून सदारंगाच्या बंदिशी आज सर्व घराण्याचे लोक गात आहेत आणि आमच्यापर्यंत त्या विविध प्रकारचे इन्फ्लुएन्सेस प्रभाव घेऊन आमच्यापर्यंत पोचल्या. पण त्या इतक्या त्यांच्यामध्ये ती जी चांगली बंदिश असण्याचा जी शक्ती आहे त्यामुळे ती आजपर्यंत 350 वर्ष झाली आज ती टिकून आहे आणि खांबासारखी उभी आहे. ललिता गौरी आणि कामोदनट. Thank you.
Oh.